साहबने एवढं खोटं बोलतात त्याच्या खोटं बोलण्याला सीमा नाही आहे. ना बिनला जो कार्यक्रम होता तो महाविकास आघाडीचा कार्यक्रम होता. त्या महाविकास आघाडीच्या कार्यक्रमाला काँग्रेसचे अध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि एन सी पीचे जिल्हाध्यक्ष या सगळ्यांना बोलून हा कार्यक्रम झालेला आहे. आणि साबणेच्या शिवसेनेकडे झेंडे दाखवले नव्हते ते, साबणेचे जे चमचे होते ते झेंडे दाखवले होते. हे बघा, ताकाला जायचं भांडा लोकांचं, त्यांना निवडून लढवायचीच होती त्यांना, आणि त्यांना जायचंच होतं त्यांना. कदाचित साबणे एकटे गेले नाही, असे 10-12 लोक आहेत काम करतात. त्यांना माहिती आहे भविष्यात आपलं कुठं काही नाही आहे. महाविकास आघाडी सरकार आलेलं आहे, त्याच्यामुळं भविष्य आपलं नाही आहे. आणि त्यांनी राहिले असं तर त्यांचा नक्कीच ते, आम्ही तर म्हणतो कडवे शिवसैनिक म्हणलं होतो, इतके गद्दार निघाय वाटलं नाही आम्हाला बाबा ते. काल तर निघाले लोकांनी, म्हणजे शिवसैनिकांनी काय सांगितलं की साबरेंना तिलांजली असे पूर्ण बॅनर पोस्टर सगळे व्हॉट्सअप करायला त्यांचे, त्यांच्या संपर्कप्रमाणे सांगितलं की त्या 2 तारखेला दाखवून देऊ म्हणून सांगितलं. साबणे कुठे गेला काही फरक पडत नाही. अहो पंढरपूरची वेगळी परिस्थिती होती, पंढरपूर आहे, नांदेड आहे, बघा ना तुम्ही, दाखवतो तुम्हाला. 2 नोव्हेंबरला निकाल आहे तेव्हा कळलं तुम्हाला.